पण मीडियांच्या माईक समोर संवाद नाही होऊ शकत. संवाद जर करायचा आहे पण माईक समोर कसा संवाद होईल? अरे मग आता या म्हणतो ना समोर या म्हणतो मी कुठे मागून बसा म्हणला का माय या ना इकडं तुम्ही पटाणूला तर या ना तुम्हाला यायचं नाही माध्यमातून बोलण्यापेक्षा म्हणजे तुमच्या जेव्हा असतं आता बघा अर्ध राज्य संपलं असतं. तुम्ही उद्घाटन फटघाटन करायला आले का मराठी आले म्हणून सांगायचं. मनोज जरांगे पाटील हे सरकारला दिलेल्या 40 दिवसाच्या अल्टिमेटम नंतर पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहे. आजचा त्यांचा 4th दिवस असून आतापर्यंत देखील सरकारने त्यांच्याशी कोणताही संवाद साधलेला नाही. एका वृत्तवाहिनीशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की जरांगे पाटील यांनी प्रसार माध्यमांसमोर बोलण्याऐवजी समोरासमोर येऊन बोलावं. त्यावर जरांगे पाटील यांनी देखील त्यांना जशा तसं उत्तर दिलं. जरांगे पाटील म्हणाले की मी समोरासमोर येऊन बोलायला तयार आहे, तुमच्यात हिंमत असेल तर मैदानात या आणि संवाद करा. नेमकं जरांगे पाटील यांनी फडणवीसांना काय उत्तर दिलं ते पाहूयात. ट्रान्सपरन्सी असली पाहिजे, ओपननेस असला पाहिजे, हे बरोबर आहे. पण मीडियांच्या माईक समोर संवाद नाही होऊ शकत. तुम्ही संवाद जर करायचा आहे 10 माणसं बसवा, 100 माणसं बसवा, पण माईक समोर कसा संवाद होईल? शेवटी संवाद म्हणजे काय असतं? 4 काय उपाययोजना त्या आम्ही सांगू, 4 उपाययोजना ते सांगतील, त्यातनं मार्ग निघत असतो. अरे मग आता या म्हणतो ना समोर या म्हणतो मी कुठे मागून बसा म्हणला का माय या ना इकडं तुम्ही पटाणूला तर या ना तुम्हाला यायचं नाही माध्यमातून बोलण्यापेक्षा म्हणजे अरे बाबा तिथं जनतेचा खरा आवाज ते माध्यमच जनतेचा आवाज तुमच्या जेव्हा असतं आता बघा अर्ध राज्य संपलं असतं, देश संपला असत. आणि मी काय वरवर थोडंच बोलतोय या समोर मला बोलता येते तवर या म्हणलोय मी. आता मला तोडगा काढायचा, माझ्या जातीला आरक्षण द्यायचंय, मला आडमोट बरा करायचा नाही. तुम्ही मला बोलता येते तवर या, तुम्ही मला बोलता नाही आल्यावर येणार तुम्ही म्हणता चर्चाच नाही झाली त्याला काय अर्थ आहे का? मला 2-3 दिवसांनी बोलता पण नाही येणार. आता बोलता येते या तुम्ही या ना उद्या सकाळी. मी म्हणलं तुम्हाला काही म्हणाला अडचण आहे? संभाजनगरला ही म्हणे तर रस्ता मोकळा आहे, मराठे तुमचा रस्ता चर्चेला आलात म्हणून अडणार नाही. मराठे तुम्ही चर्चेला अंतरवलीला आलात म्हणून एकही मराठा तुमचा रस्ता अडणार नाही. अडवला तर मला फोन करा, मी स्वतः तिथे येतो. एकही मराठा अडवणार नाही, तुमचा सन्मान करणार. पण तुम्ही उद्घाटन फटघाटन करायला आले का मराठे आलेत म्हणून सांगायचं. हा तुम्ही आमच्या गावात यायचंच नाही अजिबात. आता हे चर्चेला यायचंय तुम्ही म्हणता आम्हाला आरक्षण द्यायचंय, चर्चा झाल्याशिवाय मार्ग कसं काढायचं म्हणून मराठी येऊन देणार आहे तुम्हाला. हा कारण त्या दिवशी पंतप्रधान महोदय बोलले नाही. यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा.